भातची पूजा झाल्यानंतर ना भाविकांची गर्दी विठोबाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी झालेली आहे। आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपल्या सावळ्या विठुरायाचं दर्शन घेऊन हे भाविक भक्त करत आहेत। एकंदरीत संपूर्ण देशभरात जगभरात दिवाळी साजरी केली जाते आणि त्यातील महत्त्वाचा दिवस आज पाडवा आहे। आणि आपल्या माध्यमातून सर्व आपल्या प्रेक्षकांना विठ्ठलाचं हे सावळं रूप दाखवण्यात येत आहे। अत्यंत आकर्षक अशी ही सजावट करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण हा सण असा आनंदात साजरा व्हावा ह्या त्यामागील त्याची भावना आहे। कॅमेरा पर्सन एम राजा सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत। दिवाळी पाडव्याच्या पूर्वसंध्येला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। या झेंडू, शेवंती, अस्टर, राजा आणि इतर फुलांचा समावेश आहे। पहाटे माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात दुग्धाभिषेक आणि पूजा करण्यात आली आहे। त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनाला खुले करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची।